डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 बौद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा देत असताना बऱ्याचशा गोष्टीवर विचार केला असेल, बऱ्याचशा गोष्टीवर प्रकाश टाकला असेल आणि बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर हा भारत पुढे कसा चालेल, या भारतामध्ये बुद्ध कसा वाढेल याचा देखील प्रयत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला होता. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची तेवढी दूरदृष्टी होती, त्यामुळेच आज काही लोक ज्यांची मानसिक वृत्ती किंवा जे मनोरुग्णी आहेत त्या मनोरुग्णी लोकांना वाटतं की तथागत बुद्ध हे विष्णूचा 9वा अवतार आहेत किंवा विष्णूचा अवतार आहेत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 प्रतिज्ञामध्ये आपल्याला स्पष्ट सांगितलं आहे, कुठल्याही देवावर विश्वास ठेवायचा नाही, कुठल्याही काल्पनिक गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही. अर्थातच बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, हा एक फक्त खोडसाळ प्रकार आहे, त्यामुळे आपण या गोष्टीला मान्य करत नाहीत. पण काही जे मानसिक गुलाम आहेत या भारताला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. या भारतातले नवीन वैज्ञानिक जे स्वतःला या भारताचा कर्ता धरता समजतात, असे वैज्ञानिक लोक या ठिकाणी बुद्धांना कुठेतरी विष्णूचा अवतार म्हणून या ठिकाणी त्यांचा प्रसार करताना दिसत आहेत. तर अशा मनोरुग्णी लोकांना माझं एक उत्तर आहे, तथागत भगवान बुद्ध यांनी आपलं आयुष्यभर या वैदिक परंपरेला कुठेतरी दूर सारण्यासाठी आणि लोकांना अहिंसेचा आणि प्रेमाचा मार्ग देण्यासाठी तथागत भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म प्रस्थापित केला. आणि या पृथ्वी तलावरनं या जे वैदिक परंपरेतले जे लोक कर्मकांड करतायत, जे लोक अशा ईश्वरवादी संकल्पनेवर भर टाकतायत, जे लोक काल्पनिक गोष्टीवर भर टाकतात, अशा लोकांना तथागत भगवान बुद्धांनी मातीत गाडलं. तर या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध अशा लोकांचा अवतार कसे होतील असा प्रश्न पडतो. तर तथागत भगवान बुद्धांचा काल्पनिक गोष्टीवर विश्वास नव्हता किंवा अवतार या गोष्टीवर विश्वासच नव्हता. तथागत बुद्धांना विष्णूचा अवतार सिद्ध करण्यासाठी या लोकांचं डोकं कुठपर्यंत चालतं पहा. यांचा एक ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये कुठेतरी यांनी असा उल्लेख केला आहे. आणि हा ग्रंथ केव्हाचा, ज्यावेळेस आपण वाचू त्यावेळेस आपल्याला नक्कीच कळेल की हे जे ग्रंथ आहेत किंवा या ज्या काल्पनिक गोष्टी आहेत या आत्ताच्या आहेत. या भारतामध्ये जर आपण इतिहास पाहिला भारताचा, जर सम्राट अशोकाचा इतिहास पाहिला किंवा सम्राट अशोक यांच्या पाठचा इतिहास पाहिला, तर त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल या भारतामध्ये जी पहिली भाषा होती ती पहिली भाषा ही पाली, अर्थातच जिला आपण धम्मलिपी म्हणतो ती होती. त्यामुळे हे जे संस्कृत आहे या संस्कृतचा त्यावेळेस नामो निशान नव्हता आणि कुठल्याच प्रकारचा उल्लेख संस्कृत या भाषेचा नव्हता. त्यामुळे आम्हा लोकांना शिकवू नका की बुद्ध कोण होते किंवा बुद्धांचा इतिहास काय आहे. तर बुद्धांचा इतिहास हाच आहे, बुद्ध हे या जगातील पहिले वैज्ञानिक आहेत आणि पहिले असे महामानव आहेत ज्यांनी समस्त मानवजातीसाठी लढा दिला आणि समस्त मानवाचं दुःख दूर करण्यासाठी तथागत भगवान बुद्धांनी आपलं आयुष्य समर्पित केले. आणि अशा लोकांना मातीत गाडण्यासाठी बुद्धांनी आपलं आयुष्य संपूर्ण यासाठी घालवले. ज्यावेळेस आपण या भारताचा इतिहास पाहतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं तथागत भगवान बुद्ध यांच्या अगोदर किंवा सम्राट अशोक यांच्या अगोदर या भारतामध्ये कोणत्याच प्रकारचा धर्म नव्हता. या भारतामध्ये फक्त 2 संस्कृत्या होत्या, त्या संस्कृत्याचं नाव आहे, एक आहे आपली श्रमण संस्कृती. या श्रमण संस्कृतीमधनंच तथागत भगवान बुद्ध आले, सम्राट अशोक आले. आणि दुसरी जी संस्कृती होती ती वैदिक संस्कृती किंवा आपण ज्यांना वैदिक परंपरा म्हणतो. तर ही जी वैदिक परंपरा होती ही एकदम तीळ मात्र होती, म्हणजे अल्पसंख्य होती. या वैदिक परंपरेतील लोकांना आपले जे लोक असायचे श्रमण संस्कृतीमधले ते लोक हाकलायचे, त्यांना पळवायचे, कारण की ते लोक कर्मकांड करण्याचा प्रयत्न करत होते. असाच प्रयत्न आत्ता हे करताना आपल्याला पाहायला भेटतात. आणि यांच्या आहारी या भारतातले जे लोक आहेत ज्यांना आपण अदर कास्ट म्हणतो, जे OBC आले, ST आले, NT आले, हे जे बांधव आहेत हे त्यांच्या आहारी गेलेत. आणि हे जे लोक यांचा मूळ धर्म आहे किंवा हे मूळ ज्या धर्मातले आहेत, जे ह्या मूळ या संस्कृतीमधले आहेत, ती संस्कृती आपली विसरलेली आपल्याला पाहायला भेटतात. तर या ठिकाणी आम्हाला आमचा इतिहास जर आम्ही पाहिला तर आमचा इतिहास खूप पुढे आहे.
अजूनही काही मानसिक गुलाम या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करतील आणि तथागत बुद्ध हे विष्णूचा अवतार आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतील। त्या मानसिक गुलामांना माझी एकच विनंती आहे, तुम्ही तथागत बुद्धांची मूर्ती तुमच्या घरी विष्णूची मूर्ती समजून स्थापन करा आणि रोज बुद्धांची वंदना घ्या आणि पंचशीलाचा पालन करण्याचा तुम्ही प्रयत्न करा। त्यानंतर तुम्ही या कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, त्यावेळेस तुम्हाला नक्कीच जाणवेल की सत्य काय आणि काल्पनिक काय। तर बांधवांनो, आशा करतो आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल। जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट द्या, शेअर करा। तसेच जर आपण या बोधिसत्व यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून या चॅनलचे व्हिडिओ आपण सर्वप्रथम पाहू शकता। तर भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत। तोपर्यंत जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत।